दिनांक 23/10/2018 रोजी दुपारी साधारणतः 1 वाजेदरम्यान आम्हाला बातमी भेटली की ब्राह्मणगाव शिवारात कसारबाळा जो भाग आहे त्या कसारबाळा भागात शेतामध्ये जंगलात काही सण जुगार खेळतायत, मटक्याचा टाईम नावाचा मटका खेळतो अशी बातमी भेटली होती. त्या अनुषंगाने आम्ही स्टॉपला माझ्या चेंबरमध्ये बोलवून त्या संदर्भात सविस्तर बातमी दिली. तातडीने सर्व लोक मोटरसायकलनं त्या ठिकाणी घटनास्थळी रवाना झाले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना कसारपाडा भागात एक जंगलात झाडाखाली लोकांचा घोळका दिसला आणि काही मोटरसायकल बाजूला लागल्या होत्या. त्या अनुषंगाने स्टॉपच्या मदतीने सगळ्या लोकांवर एकतर झडप टाकून छापा टाकून आम्ही त्यांना पकडलं. जागेवर 6 लोकांना पकडलं आहे. त्याच्यातले 3 लोक त्या ठिकाणची परिस्थिती बघून पळून जाणारे शिरशिर ठरले. त्यांची नावं निष्पन्न झालेली आहे. त्या लोकांना देखील आम्ही आता अटक करणार आहे. अशा अनुषंगाने मटका टाईम नावाचा मटका खेळताना ही लोक मिळाल्यामुळे यांच्याविरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. नमूद गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 66,371 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्यानुसार संबंधित गुन्हेगारांविरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याची तयारी ठेवली आहे. तरी या अनुषंगाने आपण सगळ्या नागरिकांना सूचित करतो की आपल्या हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचा अवैध व्यवहार जुगार किंवा कोणत्याही प्रकारचे धंदे असतील तर तातडीने आम्हाला फोन करावा. त्या अनुषंगाने त्यांच्यावर नियंत्रण आणणं आम्हाला सोयीचं होईल आणि प्रतिबंध करण्यासाठी आम्ही ज्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून जनतेच्या सहभागाने हद्दीतील सगळ्या अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन करण्याची जी योजना आहे माननीय पोलीस अधीक्षक सह माननीय IGP सह यांच्या आदेशाने आम्ही पूर्णपणे प्रकृतीने कारवाई करत आहोत आणि अविरतपणे चालू राहील असं आम्ही आपल्याला घेऊन करतो.